ज्ञानाची ज्योतही अभिमानाची ज्योती देवते अंधारा वाट दावते जगण्याची त्याच्यासह प्रमाण आयोजित केलेलं आहे. मुला मुलीचं प्रमाण हे आता कमी मुलीचं प्रमाण जन्मताच करून व्हायला गेलं आहे. तरी आता इथे सुद्धा इथे आलेले आहे. संपूर्ण भारतामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळीकडे प्रचार करत असतात. मुलीला जन्म घेण्यापासूनच वंचित होऊ नका. भ्रूण हत्येपासून आपल्याला तिला वाचवलं पाहिजे, तिला जन्म दिला पाहिजे. आणि मुलीचा जन्म समाज घडवण्यासाठी, समाज चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी, राज्य चालवण्यासाठी समाजात निसर्गाने जे चक्र निर्माण केलेले ते चक्र चालू ठेवलं पाहिजे. अडचणीचं निर्माण झालं की समाजात व्यवस्था वाढेल. अनेक अडचणी वाढतात, ज्या अडचणीची चर्चा आपण इथे करू शकणार नाही एवढ्या अडचणी वाढतात. संघटनाचे या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी युजीसी अंतर्गत पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत अशा प्रकारचं थेट परकीय गुंतवणूक आणि स्त्री पुरुष प्रमाण या दोन महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. अशा प्रकारचं चर्चासत्र आयोजित करत असताना वास्तविकात अनेक प्रकारच्या अडचणी असतात, अनेक प्रकारच्या समस्या असतात. परंतु या सर्वांमधूनच अतिशय चांगला विषय या ठिकाणी निवडलेला आहे आणि आजच्या समाजापुढे, विद्यार्थ्यांच्या पुढे या महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा व्हावी हा दृष्टिकोन या ठिकाणी विचारात घेऊन अशा प्रकारचं राज्यस्तरीय चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तेच आज आपण पाहतोय की भारतामध्ये आपण म्हणतो की जगामध्ये भारताची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दोन नंबरच आपण म्हणतो, चीनचा पहिला क्रमांक लागतो, भारताचा दुसरा क्रमांक आहे. काही दिवसानंतर भारताचा पहिला क्रमांक होईल, चीन आपल्या पाठीमागे जाईल. कारण चीनमध्ये आज अशी स्थिती निर्माण केलेली आहे की या ठिकाणी एक कुटुंब एक अपत्य, कोणतंही असेल तरी एक अपत्य, त्यामुळे तिथे सक्तीच आहे. परंतु आपल्याकडे मात्र अशा प्रकारची प्रश्न असल्यामुळे आज आपली लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या या ठिकाणी वेगाने वाढत आहे. अशा प्रकारची लोकसंख्या जरी वाढत असलं तरी यामध्ये मुलींची संख्या जी आहे किंवा स्त्रियांची संख्या जी आहे या ठिकाणी प्रमाण घटत चाललेलं आहे. आणि अशा प्रकारचा या ठिकाणी स्त्रियांची संख्या जर घटत जात असेल तर तो या ठिकाणी असमतोल निर्माण होत असतो आणि हा असमतोलाचे अनिष्ट परिणाम काही वर्षानंतर संपूर्ण राष्ट्रात सहन करावे लागत असतात आणि त्यावेळेस मात्र वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आत्ताच या ठिकाणची सुरुवात झालेली आहे की अशा प्रकारचे ज्या मुलींची संख्या घटत आहे, कमी होत आहे, तर हे प्रमाण घटण्याचं जे आहे ते कशा प्रकारे थांबवता येईल याच्यासाठी योग्य प्रचार, योग्य प्रसार, समाज प्रबोधन किंवा बाकी वृत्तांत गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याही दृष्टिकोनातून आजच्या चर्चासत्रामध्ये सविस्तर या ठिकाणी चर्चा होईल असं मला या ठिकाणी निश्चितपणे खात्री या ठिकाणी वाटते. यानंतर खऱ्या अर्थानं आजचा दिवस खूप मोलाचा आहे. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांचं अनेक पातळ्यांवर शोषण होतं. नव्हे आईच्या गर्भात, आईच्या गर्भात सुद्धा स्त्रीला नष्ट करण्यात येतं. ही स्त्री भ्रूण हत्या खूप जोमानं या देशात सुरू झालेली दिसते. त्याच्या विरोधात समता प्रधान संस्कृतीच्या निर्मितीसाठी, मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठेसाठी सतत भारतभर भ्रमंती करून बेटी बचाओ आंदोलनाच्या प्रवक्त्या मान कन्हैया ट्रस्टच्या प्रमुख माननीय सुधाताई कांगरिया ह्या थोर समाजसेविका आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांची स्वतंत्र अशी ओळख आहे. त्यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे. आल्यानंतर सुद्धा त्या सतत बेटी बचाओ या विषयावरच बोलत होत्या. तर खऱ्या अर्थानं त्यांचं या महाविद्यालयामध्ये खूप वर्षानंतर आगमन झालेलं आहे. पुन्हा आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि या चर्चा सत्राचा विषय आहे स्त्री पुरुष समानता. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि संपूर्ण राज्यातून आलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, आज परमपूज्य सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. आपण सर्वजण त्यांच्या चरणी आपले श्रद्धा सुमन अर्पण करूया, त्यांना वंदन करूया
खरोजे पूज्य सावित्रीबाई फुले यांनीच शिक्षणाची वाट आपल्यासाठी निर्माण करून दिली. म्हणून आपण शिकलो, शिकत राहिलो आणि आज समाजामध्ये जे काही उच्च स्थान स्त्रीला मिळालेलं आहे हे केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे. आणि म्हणूनच आजचा दिवस हा पुण्याचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे, मंगल दिवस आहे. कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ही चिमुकली होती ती विझू पाहत आहे. ती विझू नये म्हणून दोन हातांचं संरक्षण आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. भारताचा सेक्स रेशो एकंदरीत 1991 साली आपण जर पाहिलं तर भारतामध्ये 1000 मुलांच्या मागे 945 मुली होत्या. 2001 मध्ये त्या 927 झाल्या आणि 2011 मध्ये ते 914 पर्यंत खाली उतरलेले आहे. नेक्स्ट महाराष्ट्राचं चित्र आपण पाहतो. 1991 ला 946 होत्या, 1913 झाल्या, 2009 ला त्या थोड्याशा वाढू लागल्या, परत 2011 ला त्या उतरल्या आणि 883 झालेल्या आहेत. मी तुम्हाला म्हटलं 1.5 कोटी चिमुकल्या या गर्भावस्थेत मागल्या गेल्या 30 वर्षात. मला सुद्धा जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा खरं वाटलं नाही, पण जेव्हा मी त्याचे सगळा अहवाल वाचला तेव्हा खरोखरच म्हणजे अनेक संस्थांनी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी ही आकडेवारी प्रकाशित केलेली आहे की 30 वर्षांमध्ये 1.5 कोटी चिमुकल्या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. मग स्त्री भ्रूण हत्या होण्याची कारण काय आपण एक विचार करतच आहोत. तुमच्याकडे माहिती पत्रिका दिलेली आहे आणि या सगळ्या कारणांचा अभ्यास करून आपल्याला उपाययोजना करायची आहे. नेक्स्ट सामाजिक दुष्परिणाम काय होतात. आता पाचपुते सरांनी सांगितलं की लग्नाला मुली मिळत नाही. आज मुलगी गर्भात सुरक्षित नाही, घरात सुरक्षित नाही आणि समाजामध्ये सुद्धा सुरक्षित नाही. हे चित्र आपण पाहत आहोत. नेक्स्ट मग काय आपण केलं पाहिजे, काय कृती कार्यक्रम असला पाहिजे की जेणेकरून याचं परिवर्तन आपण करू शकू. मी तुम्हाला सांगितलं की ज्या काही कृती करायच्या आहेत त्या सोप्या असल्या पाहिजे, सहज असल्या पाहिजे, आपल्या प्रत्येकाला करता येण्यासारख्या असल्या पाहिजे आणि ज्याच्यातून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा परिणाम झाला पाहिजे जेणेकरून आपण परिवर्तनाच्या वाटेवर त्यामुळे जाऊ शकू. अशा या 11 कृती कार्यक्रमाची, 11 कलमी कार्यक्रमाची आखणी आपण केलेली आहे. नेक्स्ट त्याचा पहिलाच कलम आहे की संकल्प करणे. आज आपण सगळेजण मिळून संकल्प करू शकतो की माझ्या परिवारामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. जेव्हा एकत्रितरित्या सगळेजण सामूहिकरित्या एखादा संकल्प करतो तेव्हा त्याला आपण ठराव असं म्हणतो. मग आज जितक्या महाविद्यालयाचे रिप्रेझेंटेटिव्ह आज इथे आलेले आहेत ते सगळेजण मिळून ठराव करू शकतात की आमच्या महाविद्यालयाच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. तुम्ही एनएसएस चे स्टुडंट म्हणून जेव्हा गावामध्ये जाणार आहोत तेव्हा आपण त्यांना विनंती करू शकतो की ग्रामसभेमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही ठराव घ्या की आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. त्यानंतर मुद्दा दोन आदर्श ठराव आपल्या समोर महाविद्यालयाचे मी आणलेले आहेत. या ठरावामध्ये एक ठराव आहे 1 रुपयाच्या जागी योजनेचा आणि दुसरा ठराव आहे लघुमती योजनेचा आणि दोन्ही पण महाविद्यालयाचेच आहेत. एक ठराव जो आहे हा बीजेएस पुणेचा ठराव आहे आणि त्या बीजेएस पुणेने काय ठराव घेतलेला आहे तो लघुमतीचा ठराव घेतलेला आहे. फक्त ठराव घेतलेला नाही त्यांनी तर त्याची अंमलबजावणी आताच्या मागच्या महिन्यामध्ये अंमलबजावणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. ठराव अशा स्वरूपाचा आहे की महाविद्यालयाच्या परिवारामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर सगळ्यांनी मिळून 15,000 रुपये जमा करायचे आहे. ते 15,000 रुपये 20 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवायचे आहे आणि 20 वर्षानंतर त्याचे 1 लाख आणि काही रुपये होतात आणि ते तिच्या भावी आयुष्यासाठी भविष्य निधी म्हणून तिला सुपूर्त करायचे आहे. अशा प्रकारचा हा ठराव आहे.
आणि त्याची समप्रमाणात विभागणी आपल्याला करता येऊ शकते. आता बीजेएसचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांच्याकडे जवळपास 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि 15000 रुपये जमा करण्यासाठी त्यांना काही शुल्लक रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून कॉन्ट्रीब्युशन घ्यावं लागणार आहे. याच्यामध्ये दोन उद्देश आहेत. एक तर मुलगी लखोपती होणारच आहे, तिला भविष्य निधी मिळणारच आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग त्यांना त्याच्यामध्ये होतो तर कळत न कळत आपल्या मनावरही संस्कार होतो की मुलीच्या जन्माचं आपण स्वागत केलं पाहिजे. तर हा संस्कार रुजवणे हा मूलभूत उद्देश त्याच्या मागे आहे. आणि दुसरा म्हणजे मुलीला भविष्य निधी सुद्धा मिळत आहे. आता महाराष्ट्र शासनाने एक सुकन्या योजना जाहीर केली की बीपीएल कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला असेल तर तिला सुद्धा लखोपती 18 वर्षी होईल अशी योजना आज महाराष्ट्र शासनाने 1 तारखेला जाहीर केलेली आहे. पण ती बीपीएल कुटुंबांसाठीच आहे. आपण महाविद्यालयाच्या पातळीवर सर्वांसाठी ही योजना राबवू शकतो. संस्कार करणं आणि भविष्य निधीची उभारणी करणं हे दोन्ही गोष्टी याच्यातून आपल्याला साध्य करता येऊ शकतात. नेक्स्ट. त्यानंतर महत्वाचा दुसरा कलम आहे की आपल्या गावाचा आपल्या गल्लीचा सेक्स रेशो आपल्याला माहिती पाहिजे. कारण जोपर्यंत संकट काय आहे ते आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण संकटावर मात तरी कशी करणार हा प्रश्न आहे. म्हणून सेक्स रेशो प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात लावावा अशी विनंती मी केली होती. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 45% ग्रामपंचायतीने सेक्स रेशोचा बोर्ड लावलेला आहे आणि आपणही आपल्या कॉलेजच्या बाहेर आपल्या मुलांची आणि मुलींची संख्या किती आहे हा बोर्ड लावायला हरकत नाही. म्हणजे एक प्रकारचं आकलन या विषयाचं आपल्याला येऊ शकतं. 11 कलमी कृती कार्यक्रम आपण अभ्यासत आहोत. पहिला कलमाचा ठराव झाला. दुसरा कलम आहे सेक्स रेशोचा अभ्यास. नेक्स्ट. तिसरा कलम आहे कन्या जन्म आनंद सोहळा. आज मुलगा झाला तर सांगावं लागतं का? आपोआपच पेढे घरोघरी पोहोचतात. पण मुलगी झाली की सगळं घरदार उदास होत, निराश होत. तर ही मानसिकता बदलण्यासाठी कन्या जन्म आनंद सोहळा जाहीरपणे साजरा केला पाहिजे. म्हणजे मुलगी झाली की तिला जपलं, आई वडिलांनी आईची खण नारळाने ओटी आणि सासूबाईंना फुल आणि नारळ दिलं पाहिजे. तर अशा प्रकारचं आपल्याला कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा हा तिसरा कलम आहे. नेक्स्ट. ही लखोपती योजना विस्ताराने इथे सांगितलेली आहे. नेक्स्ट. अवघड उपाय देऊन करा मुलीच्या जन्माचे स्वागत. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोळसांगळी नावाचं गाव आहे पाथर्डी तालुक्यामध्ये. तर अवघड गाव अशा प्रकारचा उत्सव साजरा करतं. कधी तुम्ही त्या साईडला गेलात तर जरूर तिथे भेट द्या. नेक्स्ट. त्यानंतर चौथा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवाराचा सन्मान करणे. आपल्या सगळ्यांना कदाचित अनुभव आला असेल की ज्या कुटुंबामध्ये फक्त मुली असतात त्यांना डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही, हळदी कुंकाला बोलवलं जात नाही, विवाह सोहळ्यामध्ये बोलवलं जात नाही. कारण अशी अंधश्रद्धा आहे की ते कुटुंब जर आलं आपल्या सुनबाईवर तिची जर सावली पडली तर तिला पण मुलीच होतील ती काय अशी मुरसट अशी शंका अंधश्रद्धा ही समाजामध्ये दिसत असते. आणि म्हणून त्याला डोळस करण्यासाठी फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणे हा चौथा कलम आहे. सणईच्या सुरुवात झाले मुलीच्या जन्माचे स्वागत. काही पॉझिटिव्ह गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. नेक्स्ट. त्यानंतर मी आता XX आणि XY जर जे काही गणित सांगितलं ते तुमच्या समोर आहे. नेक्स्ट. सहावा कलम आहे नवोशिला करूया भविष्य. कुणी कुणी नवोशी नावाची मुलगी पाहिली किंवा ऐकली हात वर करा. 1 2 3 4 मोठा हात होती तुम्हाला दिसेल म्हणजे दिसणार नाही. 3 4 5 6 7 8 9 10 11 आलेले आहे आपणही पाहिले. तर कॉलेजमध्ये काय करायचं मी तुम्हाला सांगते.
की कसं असतं पहा की मुलीचं नाव नकोशी जर ठेवलं तर तिच्या मनावर काय परिणाम होत असेल. तिला असं वाटतं की आई वडील शेजार पाजारचे सगळे मला नको नको म्हणतात, कॉलेजमध्ये माझं नाव नकोशी आहे, सगळे सर्टिफिकेट माझे नकोशी नावाने आहे आणि मग उद्या तिचं लग्न होईल, ती पण गरोदर होईल. तेव्हा तिच्या मनामध्ये असा विचार येईल की जे उपेक्षा मी भोगलेली आहे, जे दुःख माझ्या वाटेला आलेलं आहे, ते दुःख मी माझ्या लेकराला का देऊ. आणि परत हे स्त्री म्हणून आपले दुष्ट चक्र चालू राहणार आहे. ते दुष्ट चक्र भेदण्यासाठी आपल्याला नकोशीला करूया हवीशा उपक्रम राबवायचा आहे, तिच्या पालकांची संवाद साधायचा आहे, जाहीररित्या तिचा औक्षण करून तिला आवडेल असं नाव तिला द्यायचं आहे, नंतर गॅजेट मध्ये तिचं नाव बदलायचं आहे, शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये तिचं नाव बदलायचं आहे आणि तिच्या शिक्षणासाठी आपल्याला मदत करायची आहे. तर अशा प्रकारे नकोशीला करूया हवीशी. महाराष्ट्रामध्ये 885 पेक्षा जास्त नकोशींना हवीशी करण्याचं काम आपण केलेलं आहे. तुम्हाला मी विनंती करते, नकोशी जर आता असेल तर आपण तिला भेटूया, तिच्या पालकांशी बोलूया आणि आजच्या चर्चा सत्रामध्ये तिच्या आवडीचं नाव तिला देऊन तिचं नामकरण करूया. नेक्स्ट. यानंतर तुम्ही पाहताय ते चित्र की पुण्यामध्ये एका सरपंचाच नाव नकोशी होत. हसण्याची नाही रडण्याची गोष्ट आहे की ज्या गावाचं नेतृत्व करतात त्यांचंच नाव नकोशी. मग त्यांचं नाव आम्ही जयश्री ठेवलं. त्यानंतर हे पुण्यातच आहे की तिचं नाव पसी भाई ठेवलंय. पहिला मुलगा झाला, दुसराही मुलगा झाला आणि तिसराही मुलगा छावा होता, पण मुलगा नव्हता झाली मुलगी, या मुलीने फसवलं म्हणून तिचं नाव ठेवलं पसी भाई. पुण्यातलीच गोष्ट आहे, थोडेगाव गावातली. तर तिचं नाव आम्ही संजना ठेवलं. नेक्स्ट. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातले सगळ्या युनिव्हर्सिटी आणि त्यांचे सर्व कुल सचिव यांच्याशी आम्ही वार्तालाप केला आणि त्यांना याविषयीची माहिती दिली आणि गेल्या 5 वर्षापासून NSS मध्ये हा विषय घेतला गेलेला आहे आणि गाव पातळीपर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही चळवळ पुढे गेलेली आहे. नेक्स्ट. पुणे विद्यापीठाचं हे चित्र आपण पाहतोय की कन्यारत्न अभियान पुणे विद्यापीठाने सुरू केलं, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे विद्यापीठाच्या वेबसाईट वर गेला तर तिथे मी घेतलेल्या वर्कशॉपचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचं आपण पाहतोय. नेक्स्ट. युथ कॅम्पेन NSS आणि NCC हे स्टुडंट खूप महत्वाचे आहेत, त्यांना या चळवळीमध्ये सामावून घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट. त्यानंतर नेहरू युवा केंद्र असेल. नेक्स्ट. आणि 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आपण सगळे जण थोड्या कालावधी नंतर लग्न करणार आहात, तर लग्न करत असताना 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा. एक तर हुंडा घ्यायचा नाही आणि हुंडा द्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, लग्नामध्येच आपण संकल्प करायचा आहे की माझ्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला आम्ही तिचं मनापासून स्वागत करू आणि यासाठी 7व्या फेऱ्याबरोबर 8वा एक फेरा घ्यायचा आहे. त्याचा मंत्र असा आहे की लेखा एवढीच लेखही भारी, लेखा एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा 8वा फेरा हा लग्नामध्ये आपण घेऊ शकतो. या मंत्राचा बॅनर करून आपण मंडपामध्ये लावू शकतो. हा मंत्र आपण निमंत्रण पत्रिकेमध्ये छापू शकतो. आपल्या या सिगोंदा तालुक्यामध्ये हिरड गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचा 8वा फेरा घेतला गेलेला आहे. या सिगोंदा शहरामध्ये सुद्धा झेंडे परिवाराने 8वा फेरा घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 6000 पेक्षा जास्त जोडप्याने 8वा फेरा घेतलेला आहे. तर 8वा फेऱ्यामुळे काय होतं, तर लग्नातच संकल्प होतो आणि सगळ्या समाजाची मान्यता त्याला मिळते, त्यामुळे मुलींची संख्या वाढण्यासाठी खूप चांगला परिणाम या गोष्टीने साधला जातो. आता हा 8वा फेरा मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान मध्ये सुद्धा चांगल्या प्रतिसादाने होत आहे. नेक्स्ट.
हे आपण पाहतोय वर्कशॉप फॉर न्यूली मॅरिड कपल्स नेक्स्ट. त्यानंतर नववा कलम आहे की एएससी ट्रॅकिंग. एएससी ट्रॅकिंग म्हणजे गाव पातळीवर प्रत्येक प्रेग्नंट गरोदर मातांची नाव नोंदणी करणे, त्याचा पाठपुरावा करणे, त्यासाठी सामुदायिक डोळा जेवणाचं आयोजन आपण करू शकतो. नेक्स्ट दहावा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप्ती वर्गात. खरं म्हणजे सोनोग्राफी मशीन कशासाठी निर्माण झालं, तर काही जन्मजात विकृती जर असेल तर ती पटकन संकावी, त्याचं डायग्नोसिस व्हावं, उपचार व्हावेत आणि आई आणि बाळ दोघेही सुखरूप राहावेत म्हणून हा सोनोग्राफीचा जन्म झाला. पण त्यामुळे मुलगा मुलगी समजायला लागले, मुलगी असेल तर गर्भ पाळून टाकण्यात यायला लागलं आणि म्हणून जिथे जिथे सोनोग्राफी सेंटर्स जास्त आहेत तिथे तिथे मुलींची संख्या झपाट्याने कमी झालेली आपल्याला दिसते. मग त्यासाठी एक समाज म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर महाराष्ट्र शासनाने एक हेल्पलाईन दिलेली आहे आणि ती हेल्पलाईनचा नंबर असा आहे, जो आहे तुमच्या माहिती पत्रिकेतला तो काढा, त्याच्यामध्ये नंबर आहे 1800-233-4475. या नंबरवर दोन प्रकारच्या तक्रारी आपल्याला नोंदवता येतात. एक तर कुठल्या कुटुंबामध्ये जर गरोदर मातेला गरोदर सुनेला जबरदस्ती होत असेल की तू सोनोग्राफी कर आणि मुलीचा गर्भ असेल तर तो पाडून टाक, असं जर जबरदस्ती होत असेल तर त्या परिवाराचं नाव आपण करू शकतो. किंवा कुठल्या सोनोग्राफी केंद्रामध्ये अशा प्रकारचं वाईट कृत्य होत असेल तर त्या केंद्राचंही नाव आपण कळवू शकतो. तर याचा नक्कीच आपण लाभ घ्या अशी विनंती मी या निमित्ताने आपल्याला करत आहे. सर्वांनी डोळे बंद करायचे, बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे. आवाजात ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचाय आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचाय. भारत माता की जय, वंदे मातरम. कांकरिया यांनी आपल्याकडून वधवून घेतले आहे, मी हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणार नाही. खऱ्या अर्थाने मित्रांनो आजचा दिवस अत्यंत मोलाचा आपण समजूया. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, क्रांतीचा हा दिवस आहे, परिवर्तनाचा हा दिवस आहे, समतेचा हा दिवस आहे. मानवी मूल्यांना महत्व देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचंच काम माननीय सुधाताई कांकरिया करतायत. त्यांना टाळ्यांच्या गजरात आपण सांगितलं. डॉक्टर सुधा कांकरिया, पायनियर ऑफ वेलकम गर्ल चाइल्ड मूवमेंट अँड सेव द गर्ल चाइल्ड मिशन. शी इज from Ahmednagar district in India. In India, female feticide issue has become fierce nowadays. But Dr. Sudha Kankriya is doing a great job to stop such horrible thing. You must not worry whether the desired result follows from your actions or not. So long as our motive is pure, your means correct. Following these great words by Mahatma Gandhi,
Dr. Sudha started this activity and done miracles. Many programs are developed to promote the Welcome Girl Child movement. Just as Gram Sabha resolutions, fixed deposit scheme for newborn baby girl, 1 rupee magic scheme, vacillation of the parents of the newborn baby girl, mass pregnancy celebration, Common Oath program and many others. Through this Common Oath campaign, more than 1.5 million people have taken mass oath to save the girl child till date. Many workshops promoting 11 project action plan are being conducted for mayors of villages, students, NGOs, judges, bureaucrats, political leaders and for many others. Dr. Sudha also arranged many workshops for the University of Pune, which is called Oxford of the East, and many other universities in India. Up to now, 3 millions of people have directly participated in this activity through these workshops. She also wrote books for the public education on this subject. The President of India, Srimati Pratibhabai Patil, praised the movement on 21st August 2007. That was the most precious and boost up movement for this activity. It is said that very few have the power to change the history of the society. Dr. Sudha is one of them, we said. In India, 7 steps are carried out in marriage ceremony. These steps means the promise or commitment for happy and healthy married life. But Dr. Sudha introduces one more step, that's the 8th oath, to welcome girl child in the family. This is the most revolutionary act by her. This concept is highly appreciated and welcomed by the society. Once Dr. Sudha found that at one district, the Nakoshi means unwanted names are given to the girls. Dr. Sudha was deeply touched to hear this, and one more activity is added in the movement. Dr. Sudha started promoting the renaming of these unwanted girls, and this act was highly appreciated not only in India but in Germany, USA, London and China. Dr. Sudha creating the mass public awareness through many public meetings, rallies, posters in social institution and many other places. If you don't know where you are going, you will probably end up somewhere else. We always speak about, is science a curse or a boon? Many doctors, radiologists and others took advantage of the discriminatory social practice of son preference and daughter aversion. But Dr. Sudha took strong steps with Indian Medical Association and other medical institutions to stop sex determination and selective abortion. Dr. Sudha got many awards for her work, and she was doing all this from last 25 years as her social responsibility. Now, the growing number of girls is the best reward for her activity. It's our turn now to support such a great work. In the end, we say that the Lord will provide you, but you must give Him some help. Thank you.